मराठी टेलिव्हिजन विश्वात अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सध्या मालिका विश्वात वेगळं कथानक, वेगळे विषय असलेल्या मालिका चर्चेचा विषय ठरत आहेत. अशीच एका वेगळ्या विषयावरील नवी मालिका लवकरच स्टार प्रवाहवर आपल्या भेटीला येणार आहे. शुभ विवाह असं या मालिकेचं नाव असून दोन सावत्र बहिणींची गोष्ट या मालिकेत आपल्याला पाहता येणार आहे. अभिनेत्री मधुरा देशपांडे आणि कुंजिका काळवेंट या त्या सावत्र बहिणींच्या भूमिका साकारणार आहेत. तर पुन्हा एकदा कुंजिका आपल्याला निगेटिव्ह भूमिकेमधून पाहता येणार आहे. सावत्र बहिणी पण सख्या जावा असलेल्या या दोघींची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. सावत्र बहिणी पण एकाच कुटुंबातल्या सुना, त्यातली एक कारस्थानी तर दुसरी समजूतदार आणि सुस्वभावी. पाहुयात मालिकेचा हा खास प्रोमो. नाही तुझ्यामुळेच माझं लग्न मोडलं होतं, आता पुन्हा तूच आडवी येतेस. मी शेवटी तू माझी सावत्र बहीणच ना. नाही मोडणार लग्न तुझं. मी तयार आहे अभिजितच्या मोठ्या भावाशी लग्न कराय. सुंदर दिसतंय. सावत्र बहिणींपेक्षा जावा जावा म्हणून जास्त शोभतंय बरं का. बघू बरं माझ्या आकाश बाळाने काय ठेवलंय नव्या नवरीचं नाव. मम्मी आत्तू. आता आजपासून हीच माझी काळजी घेणार आहे ना. मग मी माझ्या मम्मी सारखीच झाली ना. हो की नाही? तर अभिनेता यशोमान आपटे पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या मालिकेत यशोमान आकाश नावाच्या एका मनोरुग्णाची भूमिका साकारणार आहे. यासोबतच अभिनेत्री विशाखा सुभेदार, विजय पटवर्धन यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका आहेत. येत्या 16 जानेवारी 2023 पासून रोज दुपारी 2 वाजता ही मालिका आपल्याला पाहता येणार आहे. सावत्र बहिणी पण एकाच घरच्या सुना असलेल्या या दोघींची गोष्ट असलेली शुभ विवाह ही मालिका पाहायला तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स.